आपण बघितलं मार्जिनल कॉस्टिंग, आपण बघितलं स्टँडर्ड कॉस्टिंग, आता आपल्याला बघायचं कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग काय? तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ही एक मेथड आहे. इट्स अ मेथड. कॉस्टिंगची ही एक मेथड आहे. आता ही मेथड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मेथड ही आपण कुठे यूज करतो, कशासाठी यूज करतो? तर बेसिकली कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग हे ही जी मेथड आहे ही आपण यूज करतो फॉर द वर्क ऑफ कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनच्या वर्कसाठी आपण यूज करतो. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? एक्झॅक्टली काय? टू कन्स्ट्रक्ट द रोड, टू कन्स्ट्रक्ट द ब्रिज, और टू कन्स्ट्रक्ट द डॅम और बिल्डिंग. कन्स्ट्रक्शनच्या वर्कसाठी आपल्याला ही मेथड वापरायची असेल, त्या मेथडचं नाव आहे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली म्हणजे द पर्सन हु आर इन द बिझनेस ऑफ कन्स्ट्रक्शन लाईन दे आर गोइंग टू यूज द कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. इन शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मीन्स कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आपल्या कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट. समजा आपली एखादी कंपनी टेक एनी एक्झाम्पल रिलायन्स कंपनी. आता ही रिलायन्स कंपनी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये म्हणजे ते बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतात, बिल्डिंग बांधतात. आपण एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे ही रिलायन्स कंपनी बिल्डिंग बांधण्याचं काम करते, कन्स्ट्रक्शन. आता ह्या कंपनीचे कन्स्ट्रक्शनचं वर्क हे एकाच ठिकाणी जाणून असत. समजा वाशीला एक बिल्डिंग बांधताय, विरारला एक बिल्डिंग बांधताय, पनवेलला एक बिल्डिंग बांधताय, कल्याणला एक बिल्डिंग बांधताय, कंपनी एक कंपनी तीच आहे, पण त्या कंपनीच्या कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी बिल्डिंग बांधते. सो आपल्याला ह्या मेथड मध्ये काय शिकायचं आहे? आता इथे जी बिल्डिंग आपण बांधताय म्हणजे जिथे बिल्डिंगचं वर्क चालू असतं त्याला आपण साईट बोलतो, एस आय टी साईट. म्हणजे वाशीची वाशी साईडला एक बिल्डिंगचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, विराटची एक साईड आहे, इथे बिल्डिंगचं काम बिल्डिंग बांधण्याचं काम चालू आहे, कल्याण साईडला वर्क चालू आहे, पनवेल साईडला वर्क चालू आहे. ठीक आहे, एक्झाम्पल अजून एक घेऊया पुणे. सो पाच ठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं वर्क चालू आहे. मग कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मध्ये आपल्याला काय शिकायचं? काय वर्क म्हणजे एक्झॅक्टली काय मेथड आपल्याला म्हणजे ते ह्या कॉस्टिंग मध्ये आपल्याला काय लर्न करायचं ते आपल्याला बघायचं. पहिलं एक तुम्ही माइंड मध्ये असं डोक्यात ठेवायचं आहे, रिलायन्स कंपनी ही कंपनी एक आहे. या कंपनीच्या पाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. हा टॉपिक शिकण्याच्या आधी माइंड मध्ये हे लक्षात ठेवा, रिलायन्स कंपनी जी आहे ह्या रिलायन्स कंपनीच्या पाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. या साईडचा ह्या साईडचा काही संबंध नाहीये, या साईडचा ह्या साईडचा काही संबंध नाहीये, याचा याचा काही संबंध नाहीये, याचा याचा काही संबंध नाहीये. फाईव्ह साईड वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत, पाचही पाचही साईडच एकमेकांशी काही संबंध नाही. बेसिक लॉजिक तुमच्या माइंड मध्ये पाहिजे. रिलायन्स कंपनी वर्ष संपलं की रिलायन्स कंपनी
at the end of the year ला final account prepare करता, या final account मधे company बनाऊँ profit and loss account, company बनाऊँ balance sheet. कॉन्ट्रैक्ट कॉस्टिंग मध्ये आपल्याला काय शिकायचंय, काय लर्न करायचंय, की समजा हे वाशी साइडला कंस्ट्रक्शन चालू आहे, वर्ष संपलं, कंस्ट्रक्शन झालेलं नाहीये पण वर्ष संपलंय, तर त्या एका वर्षामध्ये ह्या वाशी साइडला चालू असलेल्या कंस्ट्रक्शनच्या वर्क मध्ये कंपनीला किती प्रॉफिट झाला, म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती प्रॉफिट झाला, या 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 कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती प्रॉफिट झाला. म्हणजे ऍट द एंड ऑफ द इयर ला कंपनी काय करते, एक वार्षिक कॉन्ट्रॅक्ट अकाउंट एक बनवते. विरार कॉन्ट्रॅक्ट अकाउंट एक बनवते. कल्याण कॉन्ट्रॅक्ट अकाउंट एक बनवते. पुणा कॉन्ट्रॅक्ट अकाउंट एक बनवते. आणि नंतर ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये वाशीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कंपनीला किती प्रॉफिट झाला तो प्रॉफिट फाइंड आउट करते. विरारला किती प्रॉफिट झाला तो प्रॉफिट फाइंड आउट करते. कल्याणला किती प्रॉफिट झाला तो प्रॉफिट फाइंड आउट करते. पुण्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये किती प्रॉफिट झाला तो प्रॉफिट फाइंड आउट करते. अँड देन दिस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ह्या प्रॉफिट हे रिलायन्स कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, हे रिलायन्स कंपनीची बॅलन्स आहे. कंपनी काय करते, पाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, तर ह्या पाच ठिकाणचं सेपरेट वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवतं. वाशीचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वेगळं, विरारचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वेगळं, कल्याणचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वेगळं, पनवेलचं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वेगळं. आणि या प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये प्रॉफिट झालाय की लॉस झालाय, आयदर प्रॉफिट ऑर लॉस काही होऊ शकतो. आणि मग तो प्रॉफिट किंवा लॉस इज ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग रिलायन्स कंपनीच्या ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ते इथे आपण किती लिहितो, बाय वाशी कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, लॉस झाला असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, वाशी कॉन्ट्रॅक्ट अकाउंट और बाय पनवेल कॉन्ट्रॅक्ट अकाउंट और बाय काय लिहिलंय, विरार कॉन्ट्रॅक्ट अकाउंट और बाय पुणे कॉन्ट्रॅक्ट. सो तुमच्या माइंड मध्ये पाहिजे हे पाहिजे की कंपनीचं अकाउंटिंग वेगळं, कंपनीचं अकाउंटिंग टोटल वेगळं आणि कॉन्ट्रॅक्ट अकाउंट वेगळं. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हे पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट साठीच बनवतो आपण, टू फाइंड आउट द प्रॉफिट ऑर लॉस ऑन सच अ कॉन्ट्रॅक्ट. आणि मग ऍट द एंड ऑफ द इयरला जेवढे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपण क्लोज करतो. आणि त्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये आयदर प्रॉफिट किंवा लॉस होतो, त्या प्रॉफिट ऑर लॉस इज ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि मग कंपनी बॅलन्स शीट बनवते, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. त्यामुळे जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट अकाउंट शिकणार, बिफोर गोइंग टू लर्न द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, तुमच्या माइंड मध्ये फक्त त्या कॉन्ट्रॅक्ट बद्दलच लक्षात राहिलं पाहिजे, बाकी काही लक्षात नाही पाहिजे. अकाउंटिंग लर्न करताना कंपनीचं अकाउंट वेगळं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट अकाउंट हे वेगळं आहे, हे दोन्ही अकाउंट वेगळे आहेत. इज अ सेपरेट अकाउंट, इज अ सेपरेट कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. आणि म्हणून मी मगाशी सुरुवातीला सांगितलंय, कंपनीचे पाच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट चालू असतील, कंपनी एकच आहे पण या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट वेगवेगळे आहेत. वाशीचा कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या ठिकाणी आहे, विराट वेगळं आहे, कल्याण वेगळं, पुणे वेगळं, पनवेल वेगळं.
ह्या कॉन्ट्रॅक्टचा एकमेकांशी काही संबंध नाही. सी इज अ कन्स्ट्रक्शन कंपनी, सो अफकोर्स त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे कॉन्ट्रॅक्ट चालू असणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय शिकायचं, तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग मध्ये आपल्याला शिकायचं की ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंट जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचं सेपरेट वेगवेगळं कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवायचं, त्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मध्ये आपल्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला हे बघायचं आहे बस. आणि तो प्रॉफिट किंवा लॉस ॲट द एंड ऑफ द इयरला वी हॅव टू ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस. त्यामुळे लक्षात ठेवायचं कंपनीचं अकाउंटिंग वेगळं आणि त्या कॉन्ट्रॅक्टचं अकाउंट वेगळं. जिथे जिथे आपला कॉन्ट्रॅक्ट चालू असेल, कन्स्ट्रक्शन चालू असेल, तिथे तिथे त्या साईडचं आपण सेपरेट कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवणार टू फाइंड आउट द प्रॉफिट ऑन अ पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट बस.